हॅलो एवरीवन, मी पी थोरात आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी एक्झामचं जे स्वरूप असणार आहे MPSC फार्मसी ऑफिसरच्या, तर ते डिस्कस करणार आहे. डेलमध्ये यासाठी व्हिडिओ बनवत नाही कारण माझी थोडीशी तब्येत ठीक नाही आहे. आणि तुम्हाला आवाजवून कळत असेल की माझ्या हातामध्ये सिलॅबस कॉपी आहे MPSC फार्मसी ऑफिसरची. तर मागचा जो मी व्हिडिओ बनवला फार्मसी ऑफिसरचा, MPSC थ्रू त्या जागा निघलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दोन फार्मसी ऑफिसरच्या जागेची एक ॲड आहे आणि 10 ऑफिसरची एक फार्मसी ऑफिसरची ॲड आहे. त्याच्यानंतर तुम्ही बरेच जण मला सिलॅबस कॉपीवरती प्रश्न विचारले आणि रात्री बरेच मी सर्च केल्यानंतर मला सिलॅबस कॉपी भेटलेली आहे. ही सिलॅबस कॉपी माझ्या हातामध्ये आहे. फक्त ही सिलॅबस कॉपी जी आहे मागच्या 4-5 वर्षापूर्वी एक्झाम जी झाली होती फार्मसी ऑफिसरची, तर त्याची सिलॅबस कॉपी आहे. डिस्कस करण्याचं फक्त कारण एवढंच आहे, तुमच्यापैकी बरेच जण मला विचारत होते आणि अभ्यास करत असताना तुम्हाला ही जर आपण सिलॅबस कॉपी आज डिस्कस केली तर अभ्यास करत असताना तुम्हाला अडचण येणार नाही, नेमकं कळेल कुठल्या सब्जेक्टवरती मागच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले होते. आणि आता फार्मसी ऑफिसरच्या एक्झामसाठी जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर नेमकं कुठल्या सब्जेक्टवरती आपल्याला भर द्यावा लागेल, टेक्निकलवरती प्रश्न विचारले जातील का नॉन टेक्निकलवरती प्रश्न विचारले जातील, तर त्या उद्देशाने एक्झामचा जो पॅटर्न असणार आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. डिटेलमध्ये सिलॅबस कॉपी जी आहे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ही एक शॉर्ट अपडेट आहे, याच्यामध्ये फक्त बेसिक सांगून देईल तुम्हाला की एक्झामचा पॅटर्न कसा असेल, मोस्टली प्रश्न कुठल्या विषयात विचारले जातील आणि एकंदरीत एक्झामचं स्वरूप कसं असेल, किती मार्क्स असतील, कसा टायमिंग असेल, एक्झामचं मीडियम कसं असेल आणि प्रश्नाचा लेवल किंवा स्वरूप कसं असू शकतं. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, शेवटी शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही आहे सिलॅबस कॉपी ज्याची की मी हार्ड कॉपी काढून आणलेली आहे. जुना सिलॅबस आहे, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या पहिलेच तुम्हाला सांगून देतो, हा जो सिलॅबस आहे MPSC ऑफिसरची एक्झाम झाली होती 5-6 वर्षापूर्वी, त्याचा हा सिलॅबस आहे. आपल्यापैकीच एक माझा सिनियर आहे जो की फार्मसी ऑफिसर म्हणून जॉईन आहे, त्यांनी मला सिलॅबस जो आहे तो सेंड केला आहे. ऑफिशियल साईटवरती तुम्हाला भेटून जाईल, त्यांनी सुद्धा ऑफिशियल साईटवरून हा सिलॅबस डाउनलोड केलेला आहे. तर स्टार्ट करूयात. सिलॅबस असणार आहे बघा, स्टँडर्ड असणार आहे सिलॅबसचं. डिग्री म्हणजे BFarmवरती जो आहे ते स्टँडर्ड असेल, क्वेश्चन्स असू द्या किंवा बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचा असू द्या. डिग्रीवरून माझ्या लक्षात आलं तुमच्यापैकी बरेच जण मला व्हिडिओ बनवल्यानंतर DFarm चालेल का एक्झामसाठी, असे माझ्या बरेच जणांनी मला प्रश्न विचारले आणि व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला जो कोर्स आहे DFarmacyचा रजिस्टर कोर्स आहे, BFarm आणि MFarm हे ॲडिशनल क्वालिफिकेशन समजलं जातं. पण बऱ्याच जणांशी मी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की MPSCच्या ज्या पोस्ट भरल्या जातात तर त्या डिग्रीवरती मोस्टली भरल्या जातात. आणि आता तुम्हाला इथं जी जेव्हा सिलॅबस कॉपी मी डाउनलोड केली रात्री, तर मलासुद्धा या सिलॅबस कॉपीमध्ये एक्झामचं जे स्टँडर्ड आहे ते डिग्री इथं बघायला भेटलं. त्यामुळे डिप्लोमाचे पोरं या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात का याबाबतीत थोडीशी संदिग्धता आहे. फॉर्म फिलिंग करतावेळेस जर असं काही आढळून आलं तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं एक्सप्लेन करेल. तर अशा प्रकारे एक्झामचं स्टँडर्ड प्रश्नपत्रिकेचं स्टँडर्ड असणार आहे ते असणार आहे डिग्री. म्हणजे BFarm लेवलचे जे प्रश्न विचारले जातात जसं की GPATमध्ये असू द्या, तर तशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात MPSC फार्मसी ऑफिसरमध्ये. त्याच्यानंतर मीडियम असणार आहे तुमचं, इंग्लिश मीडियम असणार आहे. नंतर नेचर ऑफ द पेपर ते दिलेले बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईप्स, ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असतील. थर्टिकल कुठल्याही टाईपचा इथे क्रायटेरिया दिलेला नाही. MCQ टाईपचे जे आहेत ते प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर टोटल मार्क्स असणार आहेत बघा 100 आणि नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहेत 100 प्रश्न असतील आणि त्याच्यात तुम्हाला 100 मार्क इथं बघायला भेटतील. त्याच्यानंतर ड्युरेशन असणार आहे एका तासाचा, एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याला 100 गुण तुम्हाला इथं बघायला भेटतील. निगेटिव्ह जी सिस्टीम असणार आहे त्याचा सध्या या ॲडमध्ये उल्लेख केलेला नाही, फक्त बेसिक गोष्टी आहेत. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी, स्टँडर्ड असणारे क्वेश्चनचं डिग्री लेवलचे जे आहेत ते प्रश्नाची कठीणता असणार आहे. मीडियम असणार आहे इंग्लिश, नेचर असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप, MCQ टाईपचे प्रश्न असतील. त्याच्यानंतर टोटल मार्क असणारे 100 एकूण प्रश्न असतील, त्याला 100 मार्क तुम्हाला बघायला भेटतील. आणि ड्युरेशनचा जर विचार केला तर एकूण एका तासाचा कालावधी तुम्हाला इथं बघायला भेटेल 100 प्रश्नासाठी. आणि बाकी सिलॅबस कॉपीमध्ये Part 1 आणि Part 2 असे म्हणून दोन टॉपिक कवर केलेले आहेत. Part 1 सुटिक्स, डिस्पेन्सिंग अँड हॉस्पिटल फार्मसीचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट आहेत फॉर्म्युलेशन, प्रिस्क्रिप्शन, पोसोलॉजी, स्टडी ऑफ फेरियस फार्माकोपिया, स्टराईल प्रोडक्ट्स, हॉस्पिटल अँड ड्रग स्टोअर, क्लिनिकल फार्मसी, याच्यामध्ये जे सब टॉपिक आहेत बघा ते कवर केलेले आहे. नेक्स्ट पार्ट असणार आहे फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकॉलॉजीचा, याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ द हेल्थ अँड डिसीजेस, फर्स्ट एड, इमर्जन्सी ट्रीटमेंट, फार्माकोलॉजी ऑफ द फॉलोइंग क्लासेस, त्याच्यामध्ये अँटी हेपेटायटिस आणि बाकीचे जे बेसिक टॉपिक्स आहेत ते कवर केलेले आहेत. आणि शेवटचा आहे क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजीचा पार्ट आहे जो की KD त्रिपाठीचं जे मोठं पुस्तक आहे त्याच्या बॅक साईडला तुम्हाला बघायला भेटेल. तर अशा प्रकारची MPSC फार्मसी ऑफिसरचं एक्झामचं स्वरूप असेल. पुन्हा एकदा डिस्कस करतो तुमच्याशी, MCQ टाईपची परीक्षा होईल, एका तासाचा कालावधी दिला जाईल, 100 प्रश्न असतील, त्याला 100 मार्क्स असतील, निगेटिव्ह सिस्टमचा उल्लेख केलेला नाही
आणि MCQचा जो पॅटर्न जो असणार आहे किंवा जी एक्झामचं कठीणता असणार आहे ती असणार आहे बऱ्यापैकी डिग्री लेवलची, म्हणजे डिग्री लेवलचं स्टँडर्ड असणार एक्झामचं. जीपॅटला जसे आपण प्रश्न फेस करतो किंवा सॉल्व्ह करतो तशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आणि बाकी विषय राहिला डिटेलमध्ये सिलेबस कॉपीचा, तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ सेपरेट यासाठी बनवलेला आहे सिलेबस कॉपी, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सिलेबस कॉपीमध्ये जे छोटे छोटे पॉईंट आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये मी शेअर केलेले आहेत. तर हा तर जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे MPSC फार्मसी ऑफिसरचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये जे सिलेबस कॉपी जे आहे ईच अँड एव्हरी पॉईंट मी कवर केलेला आहे, तर तिथून तुम्ही ते चेकआउट करू शकता. जर तुम्ही स्टेट फार्मसी ऑफिसर किंवा ड्रग इन्स्पेक्टरसाठी प्रिपेअर करू इच्छित असाल तर तुम्हाला टेलिग्रामच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. तिथं आपण वेळोवेळी मी एक्झामच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या गाईडलाईन असतील किंवा नोट्स असतील तर ते मी शेअर करत असतो. जर तुम्ही फार्मसी ऑफिसर आणि ड्रग इन्स्पेक्टरसाठी प्रिपेअर करत असाल तर तुम्ही टेलिग्रामचा जॉईन माझा जो आहे तो जॉईन करू शकता. तर अशा प्रकारची इम्पॉर्टंट अपडेट होती, तर आजच्या वेळ मी तेच थांबूया. भेटू काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.